आत्तापर्यंत झालेल्या सर्व एक्झाम्समध्ये आपण आज आपल्या जीवनातली सर्वात प्रथम ऑनलाईन MCQ बेस्ड एक्झाम देणार आहे, ती आहे आपली MHT CET. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडणार की सर, आम्ही MHT CET ला एक्झाम देण्यासाठी जाणार, त्यावेळेस तिथे इंटरफेस कसा असणार, तिथं कशा पद्धतीने आम्हाला कुठले ऑप्शन सिलेक्ट करावे लागणार, तिथं स्क्रीन कशी दिसणार सर, तिथं कुठला पेपर पहिले बघायला मिळणार सर, तिथं ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं सर, तिथं ऑप्शन सबमिट कसं करायचं सर, पेपर पूर्ण झाल्यानंतर सबमिट कसं करायचा, या सर्व मुलांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं या आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित बघा. मी शेवटी स्ट्रॅटेजी पण सांगितली तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे मुलांना, स्टार्ट करू. आता सुरुवातीला तुम्हाला इकडं तुमचं नाव वगैरे दिसणार, सब्जेक्ट वगैरे दिसणार. ठीक आहे, आता तुम्हाला इथं लॉग इन वगैरे करायचं आहे. तुमच्या समोर जे ID वगैरे असणार, हॉल तिकीटचा वगैरे जो नंबर असणार, पासवर्ड वगैरे असणार तुमचा, तिथं तुम्हाला ते सर्व तिथं सांगणार. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, साइन इन करायचं आहे. आता साइन इन केल्यानंतर काय होणार आहे मुलांनो, तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येणार आहे की तिथं तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या असणार आहे की 180 मिनिटांचा कालावधी असणार आहे. ह्या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि वाचल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, सर्व गोष्टी वाचल्यानंतरच इथे एक ऑप्शन असणार आहे त्याला तुम्ही टिक करायचं. ठीक आहे, आता हे जे ऑप्शन असणार ना मुलांनो, तेव्हा ज्या वेळेस तुम्ही त्याला टिक करणार, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आता इकडं बघायचं, इथं काय सांगितले, द इन्स्ट्रक्शन्स आर नॉट अवेलेबल, का तर आपण ऑप्शन सिलेक्ट नव्हतं केलं. ठीक आहे, मग आता हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आय एम रेडी टू बिगिन वर क्लिक करायचं. ठीक आहे, आपण इथं केलं, आता आपली जी परीक्षा आहे ती चालू झालेली असणार आहे. आता इथं तुमचा फोटो, तुमचं नाव वगैरे दिसणार आहे. आता मुलांनो बघा, आता सुरुवातीला तर बघू घ्या, आता पहिला जो आहे तो आपला केमिस्ट्री आणि फिजिक्सचा असणार आहे. ठीक आहे, जर का तुमचा PCB ग्रुप असणार तर तुम्हाला इथं बायो बघायला मिळणार, PCM ग्रुप असणार तर तुम्हाला इथं मॅथ्स बघायला मिळणार आहे. ठीक आहे मुलांनो, मग आता बघा, इकडं तुम्हाला प्रश्न असणार, इकडं खाली ऑप्शन असणार आहे, आणि इकडं जो इंटरफेस असणार आहे तुम्हाला इकडं निगेटिव्ह मार्क्स वगैरे त्याचा काही प्रश्न नाही, इकडं तुम्हाला आन्सर्ड, जर का हा बॉक्स ग्रीन कन्वर्ट झाला, जर का तुम्ही एखादा आन्सर सिलेक्ट केलं, मग त्याच्यानंतर इथं हा जो ऑरेंज कलरचा बॉक्स दिसतोय तो ग्रीनमध्ये रूपांतर होणार. असा कलरचा बॉक्स राहिला तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर अजून सिलेक्ट केलं नाही, आणि हे जे असे रिकामे बॉक्स आहे ते सांगताय की अजून तुम्ही प्रश्नांना व्हिजिट केलं नाही, आणि ज्यावेळेस असं जांभळ्या कलरचा बॉक्स तयार होणार तेव्हा तुम्ही त्या प्रश्नाला काय केलं असणार की तुम्ही नंतर बघणार त्या प्रश्नाला, आता तुम्हाला सुचत नाही आहे, मग तेव्हा तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यूला क्लिक करायचे. म्हणजे काय बघा, आता मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे मला या प्रश्नाचं उत्तर येत नाही तर मी इथे क्लिक केलं. आता बघ, तुला इथं हे बघायला मिळालं जांभळ्या कलरचा आयकॉन, जे रिप्रेझेंट करणार आहे की तुला तो प्रश्न पुन्हा पेपर झाल्यानंतर बघायचा आहे. नंतर हे प्रश्न असंच राहू दिलं आणि तुम्ही प्रश्न सबमिट केला, पेपर सबमिट केला, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. त्याच्यामुळं सर्वे ग्रीन होईपर्यंत तुम्हाला चेक करायचं आहे की सर्वे ग्रीन झाले का, काही कुठं माझा जांभळा आहे कुठे ऑरेंज आहे, या सर्व गोष्टी चेक करायच्या आणि त्याच्यानंतरच फायनली सबमिट करायचं आहे. इकडं तुम्हाला सर्व गोष्टी दिसणार, 50 क्वेश्चन दिसणार, तुम्हाला जो प्रश्न अटेम्प्ट करायचा तो करू शकता तुम्ही. ठीक आहे मुलांनो, त्या पद्धतीने तुम्हाला इकडं अटेम्प्ट करायचं आहे. मग त्याच्यानंतर उत्तर दिल्यानंतर सेव्ह नेक्स्ट. आता अनेक वेळेस काय होणार, इथं क्लिक करायचं राहतं मुलांचं, तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करतच जायचं आहे आणि व्यवस्थित बघायचं प्रश्न काय दिला आहे, ऑप्शन काय दिले आहे, यानुसार तुम्हाला टिक करायचं. ठीक आहे, आता पुढे, आता हे झाल्यानंतर काय होणार मुलांना, आता समजा फिजिक्सचे तुम्ही काय केले, 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. ठीक आहे, आता 50 क्वेश्चन झाल्यानंतर लगेच कुठला पेपर सुरू होणार आपला, एक मिनटं धरा, आपण आधी 50 क्वेश्चन्सला टिक करून घेऊ. ठीक आहे, 40, 41, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, लगेच केमिस्ट्री सुरू झाला. ठीक आहे, आता केमिस्ट्रीचे पण काय करू, केमिस्ट्रीचे पण आपण 50 सिलेक्ट करून घेऊ. ठीक आहे, आता केमिस्ट्रीचे 50 झाल्यानंतर मुलांनो, केमिस्ट्रीचे 50 अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितच करावं लागणार, कारण की आपल्याकडे 1.5 तास असणार, त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही सेक्शन्सला कम्प्लीट करावं लागणार आहे. ठीक आहे, आता बघ, 50 झाले, त्याच्यानंतर तुझं लगेच बायोलॉजी स्टार्ट होणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तू बायोवर क्लिक करणार, हे सर्व सबमिट केल्यानंतर तुला बायो वगैरे क्लिक करायचे. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं तुम्हाला की हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला दुसरा सेक्शन लॉग इन होणार, बायो असणार तर PCB असणार तर बायोलॉजी, PCM असणार तर मॅथ्सचा ओपन होणार. मुलांनो, याच्या या दृष्टिकोनातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की अनेक विद्यार्थी जे असतात त्यांना अजूनपर्यंत माहीत नसतं की कशा पद्धतीने ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम कंडक्ट होते. त्या सर्वांसाठी आपण बनवलं आहे.
मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येकापर्यंत माहिती पोचवा की कशा पद्धतीने पेपर येणार आहे आपल्याला, कशा पद्धतीने तिथं गेल्यानंतर आपल्याला पेपर द्यायचा आहे, कशा पद्धतीने ऑप्शन सिलेक्ट करायचे, कसा इंटरफेस असणार आहे, या सर्व गोष्टी आपण सांगितल्या मुलांनो. सर्वांपर्यंत माहिती पोचवा, कारण की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, जो जगाला न मागता देतो, निस्वार्थपणाने देतो, त्याला देवदेखील न मागता देत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे माहिती सर्वांपर्यंत पोचवा. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, क्रॅश कोर्स वगैरे लॉन्च केला आहे. ठीक आहे, आणि असेच नवनवीन जे गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहे, पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी वगैरे जे आहे, त्याच्यानंतर फिजिक्सचे के मॅथ्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स जर का तुम्हाला हवे असणार, तुम्ही कमेंट्स करा मला. आणि मुलांनो, पुढे आपण अजून काही करिअर काउन्सिलिंग म्हणा तुम्ही, त्याच्यानंतर शिफ्ट ॲनालिसिस म्हणा, असे अनेक गोष्टींचे लेक्चर आपण अपलोड करणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती तेव्हाच पोचणार जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलेले असणार, त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक किंवा शेअर वगैरे करा, कारण की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोचवण्यासाठी बाकी काही दुसरा उद्देश नाही. मुलांना आपण इथं थांबूया, सर्वांना बेस्ट ऑफ लक, तुम्ही एक्झाममध्ये फोडणार आणि आपल्या वडिलांची काळजी घेणार. ठीक आहे, आपण इथं थांबूया.